लक्षात करी मित्रांनो, आपण इथं टेंभुर्णीला आलेलो आहे. विष्णू महादेव देशमुख यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि यांनी आपण शेतकऱ्याच्या बांधावर या सत्रामध्ये आपण तुमचे स्वागत करत आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे, वेलॅग्रोचे प्रोडक्ट काय काय वापरले आणि कसे कसे वापरले, त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सर, तुमचं नाव काय? विष्णू देशमुख, टेंभुर्णी. हा हा. आपण सुरुवातीला 37-37 वापरलं. बर. हा. त्याचा रिझल्ट चांगला झाल्यानंतर बाकी शेतकऱ्याला सांगितलं, पण नंतर आपला एक बारका प्लॉट होता वरचा, तर त्यानंतर विवा, दुसरं ती काय रे, फेरनेल, ऍक्टिव्ह, नंतर 10-54, 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
वापरल्यानंतर तुम्हाला असं काय पेरेत वगैरे अंतर पडलेलं वाटलं का असं? नाही नाही, ते सगळ्यात आपल्याला औषधाचं रिझल्ट, कुठलंच औषध फेल गेलं नाही आपण. सोडलेलं औषध जे आहे त्याचं म्हणजे काय, कारण काय एकसारखं पण घडबी येण बी लवकर झाली. दुसरं शेतकरी म्हणतात ना, कारण आज आपल्याला 3 जूनला लावली आणि 7 जूनला पूर्ण येण झाली आपल्याला. 7 जूनला म्हणजे बरोबर आहे. सात महिन्यात आपली पूर्ण येण झाली, चांगल्या प्रकारे झाली, घड मोठं पडल्यात आपल्या. आता तुम्ही ते विवा वापरलंय, विवा वापरलंय. हे विवा वापरल्यानंतर तुमची मुळी, यांची मुळी चालल्याशी तर झाली होती, मुळी पाण्यामध्ये होता. मुळी चालल्याशी तर ही केळ बाहेर पडणार नाही ना, त्यामुळे मुळी ह्यांचा रायजोस्फियर डेव्हलप झाला. मुळी पूर्ण जमीन भुसभुशीत झाली, त्यामुळं त्यांचं झाड उचललं. 13:13 नाही, याची साईज वगैरे आली नंतर 13:13 वापरलं. लोक 0:54 वापरते, 0:52 वापरते ते, पण आपण ह्याच कंपनीचं 13:0 पण कुठलं 13:13 वापरलं आपण. साहेबाच्या जगदाळे साहेब आणि केंद्रे साहेब ह्याच्यावर 13:13 वापरलंय आपण. बर, 37 वापरलं. ह्याच्या आधी तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्लॉटला वापरलं होतं? ह्याच्या आधी कुठलं वापरलं? नाही, सुरुवातच केली आपण, केळीपासूनच केली. ह्याचं तुम्हाला बुद्धा वगैरे असं काय साईज साईज भरपूर आली. चौथ्या दिवशी त्याचं खाल्लं पान फाटलं, त्यातून त्याचा विश्वास बसला आपला. तुम्ही रिकमेंडेशन कोणाला केलं होतं का ते वापरलेलं? अहो 100 शेतकरी दिले त्या दुकानदाराला मी, जय किसान वाल्याला. बर, तक्रार वगैरे काय आली नाही? काय तक्रार नाही, काय नाही. ती दुकानदार उलटा आपण गिराईक जास्त दिल्यामुळे आपल्याला 10-20 रुपयांनी माल स्वस्त देतो येलगोरे कंपनीचा. फक्त मला एक म्हणायचं की 37 कंपनीवाल्यांनी 1 किलो जर पॅकिंग काढा वरून, छोटं पॅकिंग कंपनी 10:54, 37:37, 13:43 म्हणजे लहान लहान शेतकरी घेतात. आम्ही सांगतो शेतकऱ्याला, पण ती बॅग माग असल्यामुळे शेतकरी पाठीमागे येते. आणि फेरलीनच तुम्हाला काय रिझल्ट आला? फेरलीन वापरलेली ती मुळीसाठी, फेरली मग ती पिवळा पानं ही कमी झाला. आता वर एवढी पानं म्हणजे पिवळी होतच नाही ना, म्हणजे असं झालेलं आहे. तर ती काय 37, 37, 13:43, 13 10:54 हे जर कंपनीने 1 किलो जर पॅकिंग काढावं, शेतकरी थोडं तोट्यात आहे. त्याला जर वेलगोर एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं तर ती बॅग घ्यायला गेला तर ती बॅगची किंमत 5,500 आहे. त्याच्यामुळे ती शेतकरी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे बारख कंपनीने पॅकिंग काढायला पाहिजे असं आमचं मत आहे. धन्यवाद सर. ठीक आहे का?